मध्ये 2014 मध्ये अफवेवरून उद्भवलेल्या दंगलीत जखमी झालेल्या वसंत रोपनर यांचा 5 वर्षांनी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यांच्या मृत्यूमुळे पत्नी आणि 2 मुलं उघड्यावर पडलेली आहेत. 2014 मध्ये घडलेल्या दंगलीत दगडफेक करण्यात येत होती. त्याच दिवशी मुंबईत ड्रायव्हर असलेले वसंत रोपनर हे एसटी बसनं आपल्या गावी येत होते. पुण्याजवळ त्यांची बस येताच काही समाजकंटकांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये वसंत रोपनर यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. गेल्या 5 वर्षांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. शेवटी 5 वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला. पूर्वी त्यांचं ऑपरेशन हे झालं होतं, एक जागेवर स्टेबल बसून होते, हातोरणात बसून होते, आणि ते आता त्यांच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले आतापर्यंत. ते परवा दिवशी रात्री त्यांचं निधन झालं. या कुटुंबाबद्दल मागणी माझी एवढीच आहे की ह्या कुटुंबाला काहीतरी मोठ्या लोकांनी काहीतरी मदत करावी, शासनाने कोणी तर मदत करावी चांगली, अशी आमची एवढीच इच्छा आहे. मी आता 11वीची परीक्षा दिली बीपीएस कॉलेजला लोणावळ्याला, आणि माझ्या शिक्षणाचा खर्च 91,000 घेतलेला आहे. मी तिथे असू शकतो. आता लहान भावाची 7वीपर्यंत तिथे शाळा आहे, त्याच्या पुढे त्याला आता शिक्षणात दुसरीकडे बघायचं, तर त्याचं काहीतरी पुढे भाव शिक्षणाचं.